बोलवलं माहिती आहे तुम्हाला, याला काडी लावायला चांगलं येतं. आणि काडी लाव म्हणले काडी लावायची. तुला काय करणार, टेन्शन घाल, मला परत माघार द्यायची. तुला काय केलं जाऊन घे, जाऊन घे, जाऊन घे, जाऊन घे, तू घाबरू नको. घाबरायलाय नारळ कसा काढणार आहे काय माहित. हा डबा अरे काय केसर ना जरा अरे लाव लोड सगळ्याला लागते. तर काय करतात असं जाहीर करतो. धन्यवाद. पायर पडत लांब, अंगापासून लांब धर, अंगापासून लांब धर, पायर पडते. मुली तुझ चौघे संपत या मग मुली आपण बरोबर बरोबर आहे. आलाय जवळ आलाय, जवळ आलाय, जवळ आलाय. कुंकू लावून झाले. आता वारकरी संप्रदायाचा बुक्का आहे माझ्याकडे. मॅडम ना मी विनंती करतो, त्यांनी बुक्का यज्ञामध्ये अर्पण करायचा आहे. तथापि थोडस कापूस आपण यज्ञामध्ये अर्पण करूया. हा कापूस येतो त्याने अर्पण करा. किती मध्ये कापसावरच काढा बुक्का, सगळं टाका, तो पण घ्या, सर्व टाका. आता मॅडमने काळा बुक्का अर्पण केलेला आहे. हात जोडा सगळ्यांनी, हात जोडले तर येत नाही, पडत नाही. हे माझ्याकडे तूप आहे, हे काही साधं तूप नाही. अमावस्येच्या रात्री बरोबर 12 वाजता गेलेल्या काळ्या गाईच्या दुधापासून बनवलेलं काय आहे, तूप आहे. मॅडम थोडस टाकायचं बरं का, दुर्मिळ वस्तू आहे. मला परत हा मोशा बघायला लागते, परत रात्री 12 वाजता गेलेले गाय उडकत बसायला लागते. थोडस काळ्या बुक्क्यावर टाका, थोडस काळ्या बुक्क्यावर, काळ्या बुक्क्यावर. हात जोडा सगळ्यांनी. आता धन्यवाद. नारळातून करणे कशी काढतात बघा. तो त्याला प्रश्न विचारतो करणे काढणारा. नारळ जड लागतोय का, नारळ जड लागतोय का, नारळ जड लागतोय का, नारळ जड लागतोय का, जड लागतोय का, आलं बघ, आलं बघ, जड लागतोय का, आलं बघ, आलं बघ, आलं बघ, पकडलं समोर बघ. आता तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम्हाला माझा प्रश्न आहे, नारळ, नारळ याला जड का लागला, राईट? तुला प्रश्न, नारळ तुला जड का लागला, का लागला? मी वरून काय केलं, पण ज्याच्यावर करणी झालेली असते तो मानसिक दृष्ट्या खचलेला असतो, घाबरलेला असतो, तिथं वातावरण तशा पद्धतीचं असतं. याला मी आता नारळ डोक्यावरून दाबला, याला समजलं, पण तो घाबरलेल्या अवस्थेत आजूबाजू वातावरण, त्या आपल्याला रिंगण, त्या बाबाचा अवतार, मी बोलत समजत ना, अशात त्याला नारळ का जड लागतो हे समजत नाही. त्याला वाटतो खरंच नारळ जड लागलाय, खरंच तो बाबा काय करतो, आलं बघ, आलं बघ, आलं बघ, जड लागलं बघ, आलं बघ, जड लागलं विचारतो. त्याला काय वाटतो, नारळ अगोदर हलका होता आणि अचानक जड कसा लागलाय, खरंच पकडलाय बाबा. आता यात काय झाली, करणे कैद झाली.
त्याला कोणतर पाठी मागत समोर आहे नारळ सुरू दुसरा बघू तिथे तुझा ¡Ja, ja, ja!